जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावण तसंच पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार तहसीलदार श्वेता संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार तसंच पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलीस कर्मचारी मोजेश पवार तसंच होमगार्ड नगरपंचायतचे ओएस दीपक अग्रवाल आणि त्यांच्या टीमने आज शहरामध्ये फिरून जे काही अत्यावश्यक सेवामध्ये येणारे दुकाने आहेत त्यांची तपासणी करून माहिती घेण्यात आली आहे. तहसीलदार मुक्ताईनगर, आमचे DYSP मुक्ताईनगर साहेब आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आवश्यक त्या कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू नका. कोरोना बाहेर वाढतो आहे, त्याकरिता नगरपालिका प्रशासन, तहसीलदार साहेब आणि माननीय DYSP साहेब यांच्या आदेशाने आम्ही भाजी मार्केट देखील इथले आटवलेले आहे व 11 वाजेनंतर अत्यावश्यक सेवा सोडून बाकी दुकाने बंद केलेली आहेत. जागर जनस्थानसाठी सुमित बोदडे, जळगाव.